नमस्कार मित्रांनो, डॉक्टर नागरिकांच्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ऍसिडिटी म्हटलं तर आपल्याला फक्त एकच आठवतं, ते म्हणजे पित्त. पित्तामुळेच ऍसिडिटी होते आणि मग ते पित्त कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि काही जणांना असं होतं की फायदा होतो, काही जणांना काहीच फायदा होत नाही पण ऍसिडिटी ही चालूच असते. मग त्यावेळेला आपल्याला निदान करणं गरजेचं असतं की आपल्याला नक्की ऍसिडिटी जी झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे. आतापर्यंत आपण पित्तामुळे होणारी ऍसिडिटी पाहिलेली आहे, त्याच्यानंतर कफाची ऍसिडिटी सुद्धा पाहिलेली आहे. आज आपण बघणार आहोत की वाताची ऍसिडिटी. तुम्ही म्हणाल की डॉक्टर काय तुम्ही नेहमी असं काहीतरी वेगळं सांगता की कफाची ऍसिडिटी काढली मग आता वाताची ऍसिडिटी काढली. पण मित्रांनो, हे जे मी सांगत आहे ना, हे ग्रंथोक्त सांगत आहे, शास्त्रोक्त सांगत आहे सर्व. आणि विशेष म्हणजे माझ्या प्रॅक्टिसच्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये, ऍक्च्युली आता 11 वर्ष झाले प्रॅक्टिसला माझ्या, तर या 10 ते 11 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक पेशंट मी असे बघितले आहेत, त्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे की वाताची सुद्धा ऍसिडिटी दिसते, कफाची सुद्धा ऍसिडिटी दिसते आणि पित्ताची सुद्धा ऍसिडिटी दिसते. तर आज आपण बघणार आहोत वाताच्या ऍसिडिटीमध्ये नक्की दिसतं काय. तर मित्रांनो, वाताच्या ऍसिडिटीमध्ये सगळ्यात प्रमुख लक्षण जे असतं ते म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये ढेकर येत असतात आणि अगदी एकदम मोठे मोठे ढेकर येत असतात. म्हणजे एखादं लहान बाळ जर बाजूला असेल तर ते घाबरेल आणि रडायला लागेल एवढे मोठे ढेकर येत असतात. त्यानंतर पोटामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गॅसेस होत असतात. म्हणजे जणू की तुम्ही असं समजा की जेवण झालं की पोट लगेच फुगतं. म्हणजे जर तुम्ही पोटाचं जेवणाच्या अगोदर मेजरमेंट घेतलं, मेजरमेंट टेपने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं आणि जेवणानंतर पोटाचं जर मेजरमेंट घेतलं तर दोघांमध्ये सुद्धा बराच डिफरन्स जाणवतो. कारण त्याच्यामध्ये होतं काय की जेवणाच्या नंतर प्रचंड गॅसेस तयार होतात, पोट जड वाटायला लागतं, अगदी म्हणजे एकदम वरती आल्यासारखं वाटतं आणि त्यावेळेला पोट जास्त जड झाल्याकारणाने श्वास घ्यायला सुद्धा कधी कधी त्रास होतो. त्यानंतर पोटामध्ये नाभीच्या ठिकाणी बारीक बारीक दुखत असतं, नाभीच्या वरच्या बाजूला बारीक दुखत असतं. हे बाजूचं जे पार्श्व असतं, म्हणजे बाजूचं जे शरीर असतं ह्या बाजूचं, तर तिकडे सुद्धा कधी कधी बारीक बारीक दुखत असतं आणि अस्वस्थता वाटत असते. त्यानंतर गॅसेस खूप होत असतात, कधी कधी बिना कारण सुखा खोकला सुद्धा येतो. तर अशा प्रकारची ही जी लक्षणं असतात ना, ही या ऍसिडिटीमध्ये दिसते, म्हणजे वाताच्या ऍसिडिटीमध्ये दिसते. त्यानंतर असा प्रकार होतो की या ऍसिडिटीचा परिणाम थोडासा मानसिक सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपल्या कामामध्ये लक्ष न लागणं, सतत पोटाकडे लक्ष असणं, सतत पोटामध्ये गडबड असल्याकारणाने अनकम्फर्टेबल फील होणं, त्याच्यामुळे आपल्याला सतत आपल्या कामापासून दुर्लक्षित राहावं लागतं, कामामध्ये आपला परफॉर्मन्स कमी होतो, ही सुद्धा लक्षणं काही वेळेला याच्यामध्ये दिसतात. आणि मग वाताची ऍसिडिटी असल्याकारणाने आपण अनेक डॉक्टर फिरतो आणि आपल्याला काही सापडत नाही. मुख्य म्हणजे वाताची ऍसिडिटी जी असते ना, ही बरी होणं सुद्धा थोडस कठीणच असतं. कठीण म्हणजे इम्पॉसिबल नाही आहे, बरं होऊ शकतं पण ना ते टाइम कन्झ्युमिंग असतं. म्हणजे त्याला बराच थोडासा वेळ जातो, कारण हा वात संपूर्ण बाहेर निघेपर्यंत किंवा वात तयार होण्याची जी प्रोसिजर असते ही कमी व्हायला थोडासा काळ जातो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंच या ऍसिडिटीचा उपाय पण सांगणार आहे, जो की तुम्ही घरच्या घरी सुरू करू शकता आणि तुम्हाला काही प्रमाणामध्ये फरक पडण्याची चान्सेस आहे. आता याचे उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिलं हे जाणून घ्यायला पाहिजे की ही ऍसिडिटी होण्याचं कारण काय असतं. तर मित्रांनो, काही वेळेला आपण कामामध्ये एवढे व्यस्त असतो आणि आपल्याकडे वेळच नसतो, मग अशा वेळेला आपण काय करतो, एकदम पटापट खातो. म्हणजे आपण जेवण चावतही नाही, नुसतं तोंडात टाकलं की थोड्या वेळ घेतलं की गिळलं. म्हणजे त्या अन्नाची चव सुद्धा काही वेळेला आपण घेत नाही, डायरेक्ट गिळलं जातं. आणि असं हे भराभर जेवल्या कारणाने पोटामध्ये गॅसेस होतात आणि त्यावेळेला वात वाढू शकतो. त्यानंतर रवंथ करण्याची सवय. मित्रांनो, गुरं जी असतात म्हणजे बैल गाय हे रवंथ करत असतात, पण माणसामध्ये रवंथ करण्याचं काहीही कारण नाही आणि माणसाला रवंथ करण्याची ताकद दिलेलीच नाही आहे. पण तरी पण आपण काय करतो की कधी चिंगम खातो किंवा काहीतरी चबळायला घेतो आणि सतत ते चावत असतो. अशा वेळेला हवा पोटामध्ये जाते आणि आपण हवा खातो असं म्हटलं सुद्धा तरी काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे सुद्धा गॅसेस वाढू शकतात आणि पोटामध्ये वात वाढू शकतो. आणखीन एक कारण म्हणजे आपण अक्षरशः गॅस खातो. गॅस कसा खातो किंवा गॅस कसा पितो, गॅस खातो बोलण्यापेक्षा आपण गॅस पितो असं बोलायला पाहिजे. म्हणजे काय होतं की आपण कोल्ड्रिंक पितो, ज्या कोल्ड्रिंकमध्ये कार्बन डायऑक्साईड फ्लश केलेला असतो ते कोल्ड्रिंक आपण पितो. आणि हे कोल्ड्रिंक एखाद दुसऱ्या वेळेला प्यायल्याने काही प्रॉब्लेम होत नाही, पण जर हे सतत पिलं गेलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे तुम्हीच बघा ना की जर तुम्ही कधी कोल्ड्रिंक एक पूर्ण मोठी बॉटल जर कोल्ड्रिंक पित असाल
तर बघा तुम्हाला कसं पोटामध्ये जड वाटायला लागतं, तुम्हाला भूक पण लागत नाही आणि नंतर अचानक पोट खाली होतं, म्हणजे हा गॅस निघून जातो आणि मग लगेच आपल्याला पोट खाली वाटतं आणि लगेच भूक लागायला लागते. म्हणजे ज्या वेळेला भूक असते त्यावेळेला भूक नाही लागत मग, आणि नंतर मग अचानक भूक लागायला लागतो. तर हे जे कोल्ड्रिंक असतात ना, याच्यामुळे सुद्धा पोटामध्ये गॅसेस निर्माण होतात आणि हीच अशीच वाताची ऍसिडिटी तयार होऊ शकते. यानंतर वाताची ऍसिडिटी होण्याची आणखीन दोन कारणं म्हणजे अशी की पहिलं म्हणजे लघवीला झालेली असते आणि ती तुंबून ठेवणं, म्हणजे आपल्याला कुठे जायला मिळत नाही की आपण प्रवासामध्ये असतो, म्हणजे आपण कामात असतो, कामामध्ये मीटिंगमध्ये असतो, मीटिंगमध्ये असल्या कारणाने आपण उठून जाऊ शकत नाही, मग त्यावेळेला आपण लघवी थांबून ठेवू. अशा वेळेला सुद्धा वायू ऊर्ध्व गतीने वरती येतो आणि त्याच्यामुळे सुद्धा वाताची ऍसिडिटी होऊ शकते. त्यानंतर लॅटरिनला झालेलं आहे, म्हणजे मलप्रवृत्ती आलेली आहे किंवा मलवात आलेला आहे, म्हणजे फाटणिंग होत आहे, पण ते सुद्धा थांबून ठेवणं, अशामुळे सुद्धा वाताची गती ही ऊर्ध्वगती होते आणि त्यामुळे वाताचा प्रकोप होऊ शकतो आणि त्यामुळे ही वाताची ऍसिडिटी होऊ शकते. तर ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, ह्या ज्या गोष्टी सर्वात पहिलं जर तुम्ही टाळल्या तर तुमचा त्रास तिथेच कमी व्हायला सुरुवात होऊन जाईल. आणि त्यानंतर जो झालेला त्रास आहे तो कमी करण्यासाठी काय करायचं, तर सर्वात पहिलं आपण आहारापासून सुरुवात करूया. तर आहारामध्ये तुम्ही सोलकरीचा वापर करू शकता. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सोलकरी माहिती असेल आणि ज्यांना माहिती नसेल तर तुमचे जे कोकणी मित्र असतील, कोकणी मैत्रिणी असतील, त्यांना विचारा, ते तुम्हाला त्याची प्रोसिजर नक्की सांगतील. कोकणामध्ये सोलकरी सर्रास वापरली जाते कारण ती सोलकरी जी असते ही कोकमापासून बनवली जाते. कोकम आणि नारळाचं दूध याच्यापासून ती सोलकरी बनवली जाते. आता कोकम जे असतं ना हे आंबट असतं, आंबट असल्या कारणाने वात कमी होतो, आंबट चवीच्या पदार्थांनी वात कमी होण्याची शक्यता असते, त्यामुळे कोकम हे या ठिकाणी जर घेतलं तर फायदा होऊ शकतो. मित्रांनो, आता या ठिकाणी नीट लक्ष देऊन ऐका की पित्त जे असतं ना, ज्या वेळेला पित्ताची ऍसिडिटी होते त्यावेळेला तुम्ही आंबट खाल्ल्याने तुमचा त्रास वाढतो, पण ते जर वातामुळे जर ऍसिडिटी झालेली असेल तर आंबट खाल्ल्याने तो त्रास तुमचा कमी होतो. हा असा विरोधाभास आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की कोणती ऍसिडिटी आहे हे माहिती करणं गरजेचं आहे. मी जी लक्षणं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली आहे ती जर तुम्हाला असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाताची ऍसिडिटी असण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यामुळे आहारामध्ये जर तुम्ही सोलकरी घेतली तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो, पण सोलकरीचं प्रमाण रेग्युलर घेणं योग्य नाही आहे कारण ती गरम असते आणि त्याच्यामुळे उष्ण पडण्याची शक्यता थोडीशी जास्त. त्यानंतर वाताच्या ऍसिडिटीमध्ये आपण ताकाचा वापर सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो, ताकाने सुद्धा बऱ्यापैकी वायू कमी होण्याची शक्यता असते. त्यानंतर आणखीन एक उपाय तुम्हाला सांगतो, दही जे असतं ना, दही ज्या वेळेला आपण दुधाला विरजण घालतो आणि त्या दुधाला विरजण घातल्याच्या नंतर त्याच्यावरती जे पाणी जमा होतं, तर हे जे पाणी असतं ना, हे पाणी जर तुम्ही एक चम्मच घेतलं नुसतं जेवणाच्या अगोदर तरी सुद्धा तुमचा वाताची जर ऍसिडिटी जर तुम्हाला असेल तर ती कमी होऊ शकतो. पुढचा उपाय लक्ष देऊन ऐका, एक चमच तूप, चिमूटभर हिंग आणि चिमूटभर सैंधव मीठ याच्यामध्ये पाव लिंबू पिळायचा, हे मिश्रण एकत्र करायचं आणि हे जेवणाच्या मध्यभागी घ्यायचं. म्हणजे काय, तर अर्ध जेवण तुमचं झालं की हे मिश्रण घ्यायचं आणि मग त्याच्या पुढचं जेवण करायचं. अशा प्रकारे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला 7 दिवस केलं तरी सुद्धा तुम्हाला फायदा होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यानंतर आणखीन काही आंबट पदार्थ आहेत जे तुमचे आवडीचे असतील, जसे की संत्र आणि मोसंबी, ही दोन फळं तुम्ही सकाळच्या वेळेला नाश्त्यामध्ये किंवा जेवणाच्या अगोदर तुम्ही घेऊ शकता, त्याच्याने सुद्धा तुमच्या पोटामधला वात कमी होण्याची शक्यता ही असते. तर सर्वात पहिलं तुम्हाला जो उपाय करायचा असेल तर तो सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला ज्या कारणांमुळे वाताची ऍसिडिटी होते ती कारणं पहिले थांबवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे वरती उपाय काय करायचा आहे जो मी आता सांगितलेला आहे, आहारामध्ये तुम्हाला काय काय घ्यायला पाहिजे ते तुम्हाला करायला पाहिजे. आता यामध्ये शेवटला जाता जाता एक औषध मी असं सांगणार आहे की जर तुम्हाला समजत नाहीये की तुमची ऍसिडिटी जी आहे ती वाताची आहे का पित्ताची आहे, म्हणजे तुम्हाला हे सगळी वाताची ऍसिडिटीची तर सगळी लक्षणं आहेतच पण कधी कधी जळजळ पण होते, पित्ताचा पण त्रास होतोय, म्हणजे पित्त वरती पण येते, तर अशा वेळेला पित्त आणि वात ही दोन्ही मिळून जर ऍसिडिटी तुम्हाला झालेली असेल तर त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला समजत नाही की तुम्हाला नक्की कुठल्या प्रकारची ऍसिडिटी आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला औषध म्हणजे आवळा. मित्रांनो, आवळा हा आंबट पण असतो आणि आवळ्यामध्ये जर तुम्ही खडी साखर टाकली, त्याच्यानंतर मध टाकलं, असं हे एकत्र मिश्रण करून जर तुम्ही घेतलं, म्हणजे 3 चमच आवळा, 1/2 चमच खडी साखर, 1/2 चमच मध आणि त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ, म्हणजे चिमूटभर सुंठ, असं एकत्र मिश्रण करून जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुमची जी ऍसिडिटी आहे ही कमी होऊ शकते.
म्हणजे वाताची ऍसिडिटी जरी असली आणि पित्ताची ऍसिडिटी असली तरी सुद्धा ती कमी होऊ शकते. पण तुम्हाला जर जळजळ असेल आणि सुंठ घेतल्याने जर त्याच्यामध्ये तुमची जळजळ वाढत असेल तर सुंठाचा वापर त्याच्यामध्ये करू नका. फक्त खडीसाखर, आवळा आणि मध एवढंच घ्या. याच्याने तुमची ऍसिडिटी काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या योगामुळे तुमची भूकही चांगली वाढू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच आणखीन चांगले चांगले व्हिडिओ याच्या पुढे येत जाणार आहेत आणि ते तुम्हाला बघायचे असतील आणि तुम्हाला नोटिफिकेशन यावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.